नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर आर्य हातगिने परत एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या ऑनलाईन लेक्चर्स मध्ये. आज आपण अशा ऑनलाईन लेक्चर्स मध्ये बघणार आहोत पिक्चर बॉक्स आणि पॅनल. ओके, हे दोन्ही जे कंट्रोल्स आहेत हे फक्त विजिबिलिटीसाठी युज केले जातात आणि पॅनलचा जो यूज आहे थोडासा एक आपण असं म्हणू शकतो की डेव्हलपमेंट पर्पज साठी जे इम्पॉर्टंट आहे त्यासाठी आपण तो युज करतोय आणि तो कसा करायचा, काय करायचा आणि कशा सिच्युएशन मध्ये करायचा हे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आणि पिक्चर बॉक्स आहे तो पिक्चर बॉक्स आपण फक्त डिस्प्ले करण्यासाठी युज केला जातो आणि काही वेळेला तो पिक्चर बॉक्स काय करतोय की आपण एकापेक्षा जास्त इमेजेस एकाच पिक्चर बॉक्सला कसं डिस्प्ले करता येतील किंवा एखाद्या बटनवर क्लिक केल्यानंतर तो पिक्चर बॉक्स कसा आपण पिक्चर रिप्लेस कसा करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग बघूया पिक्चर बॉक्स अँड पॅनल. ठीक आहे, मग पिक्चर बॉक्स साठी आपण काय करूया, पहिल्यांदा व्हिज्युअल स्टुडिओ ओपन करून घ्या. मी त्याला नाव दिलेलं आहे पिक्चर बॉक्स अँड पॅनल. ठीक आहे, तर मला पहिल्यांदा काय करायचं, एक पिक्चर बॉक्स हा कंट्रोल घ्यायचा. ठीक आहे, मग मी हा केला पिक्चर बॉक्स आणि कंट्रोल हा एक कंट्रोल घेतला आणि त्याची साईज मी थोडीशी वाढवून घेतो. आता याचे काही प्रॉपर्टीज आपल्याला सेट करावे लागणार आहेत, ते प्रॉपर्टीज सेट करूया आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये इमेजेस ऍड करूया किंवा आपण असं करूया उलट जाऊया, थोडस इमेजेस पहिला ऍड करूया आणि मग त्याच्यामध्ये कंट्रोल प्रॉपर्टीज त्याच्या सेट करूया. ठीक आहे, मग इमेज ऍड करण्यासाठी जर हा बघितला तर याच्यानंतर आपल्याला या पिक्चर बॉक्सच्या बॉक्सच्या एकदम राईट मोस्ट कॉर्नरला तुम्हाला एक छोटासा एरो दिसतोय, तो हा त्या एरोवर क्लिक करा. जसं आपण टेक्स्ट बॉक्स लिस्ट बॉक्स आणि कंबो बॉक्सला करतो त्याप्रमाणे, त्याच्यानंतर तुम्हाला एक पॉपअप विंडो दिसेल, त्याच्यामध्ये चूज इमेजेस असा तुम्हाला एक मिळेल आणि एक प्रॉपर्टी म्हणजे इथे ऑटोमॅटिकली मिळेल ती म्हणजे नॉर्मल. ठीक आहे, इथं जर क्लिक केला तर नॉर्मल, स्ट्रेच इमेज, ऍटो साईज, सेंटर इमेज अँड झूम अशा तुम्हाला चार ते पाच त्याचे प्रॉपर्टीज मिळतील किंवा त्याचे मोड मिळतील. ज्या साईज प्रॉपर्टीच्या आहेत त्याच प्रॉपर्टीच्या जर तुम्ही बघितला ह्या इमेजवर क्लिक केल्यानंतर इथं प्रॉपर्टी विंडो मध्ये साईज मोड सुद्धा आहे, तो तुम्ही बघू शकता आणि तिथे तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, इमेजेस ऍड करून घेणार आहे. तर इमेजेस ऍड करण्यासाठी चूज इमेज हा बटनवर क्लिक करा आणि इथं जे आहेत मी ऑलरेडी इमेजेस ऍड केले होते म्हणून ते दिसत आहेत, तर मी काय करतोय हे सगळे काढून टाकतोय. ठीक आहे, सॉरी लोकल होस्ट. ठीक आहे, इथं तुम्ही काय करू शकता, इम्पोर्ट बटनवर क्लिक करा. इम्पोर्ट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे इमेजेस आहेत ते इमेजेस चूज करा आणि त्याच्यातून मी काय केलं, आता इथं पाचच ऍड होते, त्याच्यामध्ये मी कॉलेज पिक म्हणून एक इमेज आहे ती ऍड केली, इथे तुम्हाला कॉलेज पिक दिसेल. ठीक आहे, तर इमेज पाच इमेजेस ऍड करतात, इम्पोर्ट कसं करायचं कळालं. आता ही इमेज बघा, जर इमेज तुम्ही ऍड केल्यानंतर तुम्हाला फक्त हा टॉप मोस्ट कॉर्नर दिसतोय पण ते ऍक्च्युली ती इमेज कशी आहे अशी आहे. ठीक आहे, पण तुम्हाला काय करतोय एकच फक्त टॉप मोस्ट इमेज तुम्हाला दिसते. तर हे पिक्चरचा मोड आहे, त्याच्यामुळे तो नॉर्मल मोड मुळे दिसतोय. आपल्याला तो काय करायचा आहे, जेवढा आपण इमेज बॉक्स घेतलेला आहे त्याच्यामध्ये सेट करायचा आहे. ठीक आहे, तर त्यासाठी हे ऍड केल्यानंतर ओके बटनवर क्लिक करा. ठीक आहे, तुम्हाला ही इमेज दिसेल पण ही इमेज हाफ दिसते. ठीक आहे, आणि आपल्याला काय करावं लागणार आहे, फुल इमेज लागणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मी काय म्हणतो, तुम्हाला साईज मोड मध्ये जावा आणि इथे क्लिक करून तुम्ही त्याची प्रॉपर्टी चेंज करू शकता. मग स्ट्रेच इमेज म्हणून एक ऑप्शन आहे आपल्याकडे, त्याच्यावर क्लिक करा, तुमची इमेज जेवढी असेल ती पिक्चर बॉक्सला दिसेल आणि तुम्हाला जेवढी इमेज आहे तेवढं मोठी इमेज ऍज इट इज डिस्प्ले करायची असेल तर तुम्ही ऍटो साईज वर क्लिक करू शकता आणि ही इमेज तुमच्या पिक्चर बॉक्सला किंवा तुमच्या पिक्चर बॉक्सच्या सेंटरलाच फक्त डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, सेंटर इमेज म्हणून सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, स्ट्रेचेबलचा तुम्हाला कळालं, ही तुमची इमेज सेट झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काय करणार आहे, तुम्हाला मगाशी सांगितल्यासारखं आपल्याला काय करायचं आहे, ह्या इमेजला आपण जे एक बटन देणार आहोत आणि त्या बटनवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो काय व्हायला पाहिजे, इमेज डिस्प्ले व्हायला पाहिजे. म्हणजेच काय, आपल्याला एक पिक्चर बॉक्स, ज्या पिक्चर बॉक्स मध्ये ऑलरेडी एक इमेज आहे ती रिप्लेस व्हायला पाहिजे दुसऱ्या इमेज. ठीक आहे, तर त्यासाठी मी काय करतोय, एक छोटस बटन घेतोय. ठीक आहे, हे बटन घेतलेलं आहे मी, त्याची साईज आपण डिस्प्ले करून घेऊया आणि त्याला मी नाव देतोय चेंज इमेज. ओके, ठीक आहे, चेंज इमेज, त्याचा मी फॉन्ट थोडासा चेंज करतो कारण तो खूपच छोटा दिसतोय, पुढे आणि बोल्ड करतोय. ठीक आहे,
आता ज्या वेळेला मी हे रन करेन त्यावेळेला तुम्हाला इमेज दिसेल. ठीक आहे, आता हे जर तुम्ही इमेज मोठा केला तर तुम्हाला ही इमेज पूर्ण दिसते. त्याच्यानंतर मी इथं जर क्लिक केलं इमेजवर ती काय व्हायला पाहिजे, ही इमेज जाऊन इथंच एक नवीन इमेज मला डिस्प्ले व्हायला पाहिजे. ठीक आहे, सिम्पल कोडिंग आहे. ऍज इट इज तुम्ही काय करायचं, बटनवर डबल क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तो कोड लिहायचा. ठीक आहे, तर इथं तुम्हाला कोड काय लिहायचा बघा. तर कुठे डिस्प्ले करायचा आहे, पिक्चर बॉक्सला. म्हणून मी पिक्चर बॉक्सला काय दिलं नाव, त्याचा घेतला पिक्चर बॉक्स 1. इथं तुम्हाला डायरेक्टली पॉपअप विंडो दिसेल आणि इमेज, ठीक आहे, इज इक्वल टू. इथं मला चेंज काय करायचं आहे, इमेज चेंज करायचं आहे. म्हणून या क्लास जो आपण पिक्चर बॉक्स घेतला आहे त्याचा एक क्लास असतो इमेज आणि त्याचा एक ऑब्जेक्ट आहे तो म्हणजे इमेज. ओके, हा ऑब्जेक्ट आहे जो आपल्याला काय करेल, इमेज रिप्लेस करण्यास मदत करेल. हा क्लास आहे, क्लासचा ऑब्जेक्ट डॉट. कुठून आपल्याला चूज करायचा आहे, त्यासाठी आपण फॉर्म फाईल हा ऑप्शन चूज करणार आहे, फॉर्म फाईल. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, जिथून तुम्ही इमेज घेणार आहात तो पाथ द्यायचा आहे. म्हणजे मला इमेज कुठून देणार आहे, माझ्या पीसी मधून जी ड्राईव्ह वरून पिक्चर्स मधून मला द्यायचं आहे. म्हणून मी काय केला, इथन सिलेक्ट कॉपी केला आणि तुम्हाला काय करायचं तो पेस्ट करायचा आहे कुठं, इथं. ठीक आहे, मी हा इथं पेस्ट करा आणि कुठला इमेज द्यायचा आहे तो इमेजचं नाव द्या, 1.jpeg. ओके, आणि त्याच्यानंतर तो ब्रॅकेट कम्प्लीट करा. ओके, आता काय झालेलं आहे, पिक्चर बॉक्स मध्ये ऑलरेडी एक इमेज आहे आणि या पिक्चर बॉक्सला ज्यावेळेला तुम्ही बटनवर क्लिक कराल त्यावेळेला पिक्चर बॉक्स मधला जो इमेज आहे तो चेंज होणार आहे. कशाने, जर जी ड्राईव्ह मधला पहिली इमेज जी आहे ती मी तुम्हाला फक्त इमेज दाखवतोय, ही आपली आत्ताची इमेज आहे कॉलेजची आणि ज्यावेळेला मी क्लिक करेन त्यावेळेला काय डिस्प्ले व्हायला पाहिजे, इमेज 1 हा डिस्प्ले व्हायला पाहिजे. आता इथं फक्त थोडस आपलं प्रॉब्लेम झालं, जेपीजी आहे आणि आपण काय केलं, जेपीईजी दिलेलं आहे, ते फक्त आपल्याला इथून थोडस चेंज करावं लागेल. ठीक आहे, ओके, लेट्स सी काय फरक पडतोय का. त्याच्यानंतर मी इथं क्लिक केलं आणि इमेज बटनवर मी क्लिक केलं. ओके, फाईन, इट इज अ वर्किंग, म्हणजे हा वर्किंग करतोय. मग हा बेसिक सिंपल यूज आहे या इमेज बटनचा, जिथं तुम्ही इमेजेस चेंज करू शकताय. ठीक आहे, आता याच मध्ये मी काय करतोय, हा पिक्चर बॉक्स जो होता तो पिक्चर बॉक्सचा कन्सेप्ट क्लिअर झाला. त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळे प्रॉपर्टीज आहेत त्याचे प्रॉपर्टीज चेंज करू शकताय. आणखीन एक याच्यामध्ये महत्वाचा प्रॉपर्टी, महत्वाची प्रॉपर्टी जी यूज केली जाते इमेज साठी ती म्हणजे त्याचा बॉर्डर स्टाईल. बॉर्डर स्टाईल काय चेंज केलं जाते, तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याची बॉर्डर सिंगल इमेज सिंगल फिक्स्ड बॉर्डर पाहिजे आहे तर ते तुम्ही तिथे देऊ शकताय. इथं बघा, फिक्स्ड इमेज दिस बॉर्डर दिसते. त्याच्यानंतर तुम्ही ते चेंज करून एक 3D फिक्स्ड पण देऊ शकताय, त्याचा तेवढं थोडस व्हिज्युअलायझेशन चेंज होत आहे. ठीक आहे, इथं बघा 3D दिसतंय तुम्हाला, एक बॉक्स कटडा दिसला आणि बारीक कटडा दिसतोय, तुम्ही चेक करू शकताय. ठीक आहे, तर याप्रमाणे हा बॉर्डर स्टाईल सुद्धा चेंज करू शकताय. त्याचा साईज वगैरे असेल तर त्याचा पॅडिंग यूज वाढवू शकताय, मार्जिन इथं आहे मार्जिन वाढवू शकताय. हा, मी इथं तुम्हाला दाखवतो, मी 5 करून. ठीक आहे, 5 केल्यानंतर थोडस हे आतल्या बाजूला दिसतंय, तुम्ही चेक करू शकताय नंतर. ठीक आहे बाबा, हे तुम्ही चेंज करून घेऊ शकताय. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही त्याचे इमेजेस चे वेगवेगळे प्रॉपर्टीज, जे इमेज बॉक्सचे प्रॉपर्टीज आहेत ते प्रॉपर्टीज तुम्ही चेंज करू शकता. मिनिमम किती साईजचं पाहिजे, तुम्ही साईज पण इथे फिक्स करू शकता, मॅक्सिमम साईज किती पाहिजे हे पण ठरवू शकताय. आणखीन एक गोष्ट या म्हणजे येते ती आपण नेक्स्ट व्हिडिओज मध्ये बघणार आहोत, तो म्हणजे ट्रिगर. ठीक आहे, ट्रिगर म्हणजे टायमर आणि ट्रिगर ह्या दोन गोष्टी बघणार आहोत. म्हणजे टायमर सेट केल्यानंतर टायमर मधून आपण काय काय चेंजेस करू शकतो आणि या टायमर मधून आपण पिक्चर सुद्धा ठराविक टायमिंगला पिक्चर्स रिप्लेस सुद्धा करू शकतोय. ठीक आहे, तर त्यासाठी इफ कंडिशन्स वगैरे युज करायचं, तुम्ही ते इझिली करू शकता. ठीक आहे, थँक्यू. आता आपण हा इमेज बॉक्स झाल्यानंतर पुढचा पार्ट बघणार आहे तो म्हणजे पॅनल. ठीक आहे, मग मी हा इमेज बॉक्स जो आहे तो मी डिलीट करतोय. त्याच्यानंतर हा जो बटन आहे तो सुद्धा
इमेज पॅनल, ठीक आहे. इमेज हा बटन पण मी डिलीट करतोय, ठीक आहे. आता मी काय करेन, तुम्हाला पॅनल हा कन्सेप्ट काय आहे हे समजावण्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली त्याची इन्फॉर्मेशन न देता मी एक डेमो दाखवतो, ज्याच्या थ्रू तुम्हाला कळेल की काय आपण इथं करणार आहोत किंवा ह्या पॅनलचा युज काय. पहिला पॅनलचा युज जो आहे तो म्हणजे तुमचे जे कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल्स क्लब करण्यासाठी किंवा एकत्रित करण्यासाठी, ग्रुपिंग करण्यासाठी आपण पॅनल्स युज करतोय, ठीक आहे. तर पहिल्यांदा मी काय करतो, इथे एक रेडिओ बटन्स घेतोय, ठीक आहे. हा एक रेडिओ बटन घेतला, कॉपी पेस्ट. हा एक रेडिओ बटन घेतला, रेडिओ बटन टू. त्याच्यानंतर कॉपी पेस्ट. हा एक थर्ड रेडिओ बटन घेतला, ठीक आहे. आता हा थर्ड रेडिओ, तीन रेडिओ बटन आहेत, त्याला नेमिंग काय असेल ते आपण नंतर करूया. त्याच्यानंतर मी काय करतोय, हा रन करतोय. आता ज्या वेळेला तुम्ही हा रन करताय, बिल्ड इथं हा पार्ट आपल्याला डिलीट करावा लागणार आहे. ठीक आहे, ओके, लेट स्टार्ट. जे तुम्हाला रेडिओ बटन दिसतंय, तुम्ही रेडिओ बटनची प्रॉपर्टीज काय आहे, तुम्ही ऍट अ टाइम एकच रेडिओ बटन सिलेक्ट करू शकता, एकच ऑप्शन सिलेक्ट करू शकता, त्यासाठीच हा रेडिओ बटन आपण युज करतोय, ठीक आहे. पण आपल्या फॉर्म मध्ये एकाच वेळेला नंबर ऑफ रेडिओ बटन्स असतात आणि ते रेडिओ बटन्स क्लब केलेले असतील एक वेगवेगळ्या फंक्शन साठी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एस वाय चे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे, टी वाय चे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत आणि हे तुम्हाला काय आहेत की रेडिओ बटन्स देऊन केलेले करायचे आहेत. तर एक तर तीन दिलेले आहेत, मी काय करतोय परत आणखीन एक दोन रेडिओ बटन घेतोय, ठीक आहे. तर मग हा, सॉरी, हा रेडिओ बटन मी इथं परत खाली घेतोय. हा टी वाय साठी झाला पहिला, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आणखीन एक घेतला, हा सिक्स, ठीक आहे. आता मी काय केलं, हेच रन केलं. आता रन केल्यानंतर काय झालं, मला रेडिओ बटन दिसतायत पण सिलेक्ट, हा एस वाय चा ग्रुप आहे, मी एस वायच्या ग्रुप मधून एक सिलेक्ट केला. आता मला टी वायच्या ग्रुप मधून एक सिलेक्ट करायचं आहे, पण प्रॉब्लेम काय होतोय, ज्यावेळेला हा सिलेक्ट करतोय त्यावेळेला वरच्यातले कुठले पण सिलेक्ट झालेले जे असतात ते जातात, बरोबर आहे, ते डिसेबल होतात, म्हणजे ते सिलेक्टेड दिसत नाहीत. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एखाद्या फॉर्म वरचे जे कंट्रोल्स रेडिओ बटन्स आहेत ते रेडिओ बटन्स ऍट अ टाइम एकच सिलेक्ट करू शकता पूर्ण फॉर्म मधून. पण आपल्याला तसं नको आहे, आपल्याला काय पाहिजे आहेत, हे क्लब पाहिजे आहेत, एका ग्रुप मध्ये पाहिजे आहेत. ह्या ग्रुप मधला एक सिलेक्ट करू शकतोय मी आणि ह्या ग्रुप मधला पण एक सिलेक्ट करायचं आहे मला. तर या पद्धतीने मला ते पाहिजे आहे, ठीक आहे. तर या गोष्टीसाठी आपल्याला पॅनल्स युज करायचं आहे. पॅनल्स मध्ये जे ग्रुप तयार होणार आहे त्या ग्रुप मधला तुम्ही एक सिलेक्ट करू शकता, ठीक आहे. तर मग मी काय करणार आहे, मी एक पॅनल घेतो, ठीक आहे. पॅनल 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 जस्ट सर्च पॅनल, ओके. हा एक पॅनल घेतला मी, हा जो एक पॅनल आहे ठीक आहे, हा एक पॅनल घेतला आणि या पॅनलची साईज मी थोडीशी वाढवली आणि हे जे तीन कंट्रोल्स आहेत हे तीन रेडिओ बटन्स आहेत मी या पॅनल मध्ये टाकले. त्याच्यानंतर काय केलं, मी आणखीन एक पॅनल घेतला, पॅनल टू. त्याच्यानंतर मी काय केलं, हे दोन्ही जे, सॉरी, थोडीशी मी साईजची वाढवतो आणि हे जे दोन ग्रुप आहेत हे मी इथं इन्सर्ट करतोय, ठीक आहे. आणि हा जो पार्ट आहे हा पार्ट मी इकडे घेतोय. त्याच्यानंतर याची साईज मी थोडीशी वाढवतो आणि हे तिन्ही कंट्रोल्स थोडेसे खाली येत आहे, ठीक आहे. आणि मी दोन्ही मध्ये काय करतोय, एक लेबल ऍड करतोय. कशासाठी, तर मला काय करायचं, डिस्प्ले व्हायला पाहिजे तिथं, जे कशासाठी मी हे रेडिओ बटन्स घेतले, ठीक आहे. तर पहिला जो लेबल आहे त्याची प्रॉपर्टीज टेक्स्ट मी प्रॉपर्टी चेंज करतोय. सेकंड
year. Subject. ठीक है, तो सस में आणखीन एक लेबल घेतोय आणि तो सेकंड बॉक्स मध्ये टाकतोय आणि त्याला नाव देतोय थर्ड इयर सब्जेक्ट्स. त्याचा फॉन्ट वगैरे तुम्ही चेंज करू शकताय, डझंट मॅटर. फक्त मला चेक करायचं काय काय आहे, आता मला या ग्रुप मधून जे एक्झिक्यूट होणार आहे ते कसं होणार आहे. ठीक आहे, हा पॅनल आहे, मी यातून एक सिलेक्ट केला आणि मला यातून एक सिलेक्ट करायचा आहे. ऑलरेडी एक सिलेक्टेड दिसते आणि तुम्ही यातून एक सिलेक्ट करू शकता. हा झाला तुमचा पॅनल. आता तुम्ही याच्या प्रकारे हा युज करून तुम्ही काहीही डिस्प्ले करू शकताय. मग मी तुम्हाला एक टास्क देईन, काय करायचं आहे. जर सेकंड इयर इथं तुम्ही काय करा, बॅकग्राऊंड कलर असा ऑप्शन द्या. ठीक आहे, मग बॅकग्राऊंड कलर काय असेल, रेड, ग्रीन आणि ब्ल्यू. ठीक आहे, जर मी रेडला क्लिक केलं तर या फॉर्मचा कलर जो आहे तो चेंज व्हायला पाहिजे. जो आपण लास्ट व्हिडिओज मध्ये बघितलं होतं की बॅकग्राऊंड कलर कसं चेंज करायचं, मग जर याच्यावर मी क्लिक केलं तर मला काय डिस्प्ले व्हायला पाहिजे, बॅकग्राऊंड कलर रेड व्हायला पाहिजे. यावर क्लिक केलं तर तो ब्ल्यू व्हायला पाहिजे आणि यावर क्लिक केलं तर तो ग्रीन व्हायला पाहिजे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हे जे दोन आहेत याच्यामध्ये मी काय करेन, फॉर कलर ना, लेबलचा जो फॉर कलर आहे तो मला चेंज करायचा आहे. ठीक आहे, मग फॉर्मचे जे फोर कलर्स आहेत ते फोर कलर्स मला चेंज करायचे आहेत. म्हणजेच काय, हा जो टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचा कलर मला चेंज करायचा. मग टेक्स्टचा कलर काय होणार आहे, जर मी पहिल्या याला क्लिक केलं तर तो व्हाईट व्हायला पाहिजे आणि दुसऱ्या याला क्लिक केलं तर रेड व्हायला पाहिजे. म्हणजेच मला काय पाहिजे, ज्या बटनवर क्लिक करणार आहे त्याप्रमाणे तो ऑपरेट व्हायला पाहिजे. मग इथं रेड असेल आणि तुम्ही इथं जर व्हाईट सिलेक्ट केला असाल तर रेड मध्ये हे जे टेक्स्ट आहेत ते टेक्स्ट व्हाईट मध्ये दिसायला पाहिजे. त्याच्यानंतर जो दुसऱ्या एका बटनवर क्लिक केला आणि तुम्ही ब्लॅक चूज करा तर तुमचे जे टेक्स्ट आहेत ते ब्लॅक कलर मध्ये दिसायला पाहिजे आणि बॅकग्राऊंड त्या ब्ल्यू कलर किंवा ग्रीन कलर मध्ये दिसायला पाहिजे. हा तुमचा टास्क असेल. ठीक आहे, हा झाला पॅनल आणि पिक्चर बॉक्स. आय थिंक तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळल्या असतील. जर तुम्हाला काही शंका असतील किंवा काही क्वेश्चन्स विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. ठीक आहे, थँक्यू, थँक्यू सो मच.